राउतांच्या संपत्तीवर ईडीची टाच. ईडीने संजय राऊत यांच्या 8 जागा जप्त केल्या. संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊतांचे अलिबाग मधील 8 भूखंड, दादर मधील फ्लॅट जप्त करण्यात आले. आपल्यासोबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा फोनलाईनवरून जोडलेले आहे. सुधीरजी, याच्यावरती काय प्रतिक्रिया ईडीच्या कारवाईवरती? मला वाटतं तपास यंत्रणा आपापलं काम करतात. आज प्रवीण दरेकरांना ही चौकशीसाठी बोलवलं. शेवटी हा प्रत्येक ठिकाणी राज्य असेल केंद्र असेल, ज्या तपास यंत्रणा आहे त्यांच्याकडे असणारे पुरावे, त्यांच्याकडे असणारी माहिती, याच्या आधारावर ते कारवाई करतात. मला वाटतं की यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. आज महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आक्रोश आहे, त्राही त्राही आहे की लोकांचे प्रश्न सुटत नाही. कुठं पाणी टंचाईचा प्रश्न आहे. आत्ताच मला बीडवरून एका युवकाचा फोन आला, कडक उन्हामध्ये तो मैदानावर जातो, सराव करतो, पोलीस भरती निघत नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात अजून 50,000 रुपये गेले नाही, दरसिंचन विहिरीचे पैसे दिले नाही, प्रथम कुटुंब लाभार्थी त्यांचं धान्य दिलं नाही. अरे पहिले धान्य देणं महत्वाचं आहे. हे नेते जगले काय किंवा यांचं काय जगलं, यापेक्षा गरीब माणसं जगली पाहिजे. महाराष्ट्र ज्यांच्या परिश्रमावर उभा आहे ते जगणं आवश्यक आहे ना. आज राज्यामध्ये तीच अडचण आहे की सामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, परीक्षार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न आहे. झोपडी वाल्यांना आपण घर देतो सांगितलं, भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही, त्यांचा दुसरा हप्ता दिला जात नाही आहे, धडण सिंचन विहिरीचे पैसे दिले जात नाही. आता याची संपत्ती त्याची संपत्ती जप्त झाली काय, मातीत गेली काय, लोकांना काय द्यायचं घ्यायचंय, काही देणं घेणं नाही. धन्यवाद तुम्ही दिलेले तुमच्या प्रतिक्रियेसाठी.